नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की आपण कुठं चाललो आहे. तर आपण चाललो आहे अष्टविनायक दर्शनासाठी. तर एक मित्र आहे, तो पनवेलवरून येणार आहे आणि मी कोपरखेरणेवरून जाणार आहे. तर सगळ्यात पहिल्या गणपतीला जाणार आहे पाली. आपल्या इथून आता 91 किलोमीटर आहे, तर लेट करायला नको. चला आपण प्रवासाला सुरुवात करूया. बॅग वगैरे रेडी आहे, जास्त काही घेतलं नाही, फक्त एक ड्रेस घेतला आहे, एक पाण्याची बॉटल घेतली आणि सकाळी आईने चपात्या वगैरे आणि बटाट्याची भाजी वगैरे दिली, त्यामुळं काही टेन्शनच नाही. जाऊ पटापट निघूया. चला सर, आता खाली वगैरे आलो आहे, गाडी वगैरे काढली बाहेर. काल थोडंसं गाडीवरती नाव वगैरे टाकलं आहे गाडी, आणि पुढं गणपतीचा पण लोगो घेतला आहे आपण करणे. बघा, 2 दिवसामध्ये आपल्याला जेवढे गणपती ट्राय होतील तेवढ्यात लवकर आपण 8 गणपती पूर्ण करणार आहे. आणि आई आता खाली सोडायला आली मला. चला तर मग निघूया आपण प्रवासाला. गणपती बाप्पा मोरया. चला तर मग जाऊया. बाय बाय. दे तर मंडळी, आता आपण आलो आहे मित्राजी इथं, डायरेक्ट बिल्डिंग खाली आलो आहे. भावाची गाडी सगळी रेडी झाली आहे, एकदम टकाटक. ग्रो प्रो वगैरे आता कॅमेरा चालू करतोय. ग्रो प्रो गो प्रो रेडी करते भाऊ. हा तर आपण पण सगळं रेडी, ऍक्शन कॅमेरा डायरेक्ट मस्त मध्ये व्ह्यू आपण पण टाकूया आपल्या व्हिडिओ मध्ये, काय विषय नाही. तर सगळी तयारी वगैरे झाली आणि सकाळी लवकर उठल्यामुळं एकदम भारी काम होणार आहे. जर तुम्हाला कधी पण निघायचं असेल ना, तर अंधाराच्या आधी निघा, म्हणजे तुमचा ज्या लोकेशनला पोहोचते तिकडं लवकर पोहोचेन तुम्ही. तर आम्ही पण आता पटापट आवरणार आहे, सेटअप वगैरे करतोय भाऊ आपला, तर त्यामुळं आपण तर काय रेडी आहे. तर तो आवरतोय पटापट आणि पूजा वगैरे करूया. तर पहिलीच ट्रिप आहे आपली गणपतीची, तर मग एकदम पद्धतशीर करू सगळं. तर चला तर मंडळी, आपण आता पोचलो आहोत पाली गणपतीला. बल्लाळेश्वर म्हणून गणपतीचं नाव आहे आपल्या गणपतीचं. तर आता आपण आलोय आणि थंडीने तर आम्ही दोघं पण चाप झाले, थंडी एवढी लागते ना. हात बीत असा दगडासारखा हात झाला, असा पूर्ण बर्फ बनलाय हाताचा, थंडी जास्त आहे. तर आम्ही काही घेऊन नव्हतो आलो, असं झालोय. बघा पोचल्या, तिथं जाऊया, दर्शन वगैरे घेऊया, बघूया किती गर्दी वगैरे काय. गर्दी नाही बाप, भाव बोलतात की गर्दी वगैरे काय नाही. तर चला जाऊया आता. आपले दर्शन वगैरे झाले आणि गर्दी वगैरे काही एवढी नव्हतीच. गेलो आणि पटकन बाहेर आलो, ताट वगैरे घेतलं होतं. आता आपण चाललोय दुसऱ्या गणपतीकडे, जो मढला आहे. आणि पहिलं दर्शन तर आपलं झालंय बल्लाळेश्वर मंदिरापाशी. तर आपण आता इथून निघूया मढकडे जायला. तर चला जाऊया पटापटा. तर मंडळी, आपण आता पोचलोय वर्धविनायक अष्टविनायक मधला मढचा गणपती. पहिला गणपती आपला झाला आहे पालीचा आणि आता दुसरा गणपती जे इथं लोकेशनला आलोय पोचलेलो आहे. बघू शकतो दिसतं इथं, तिथं पण काही एवढी गर्दी नाही. इथं पण 5 मिनिटात एक दर्शन होईल मला वाटतं, इथं काही एवढी गर्दी नाही. तर चला आपण जाऊया पटकन आणि जाऊन दर्शन घेऊया पटापटा. मंडळी, आपलं दर्शन वगैरे झालंय, काय बोलतो भाई, कसं वाटतंय आता तुला? मस्त वाटतंय, आता गरम व्हायला लागले मस्त पैकी. हा, मगाशी एवढी थंडी वाजत होती ना, हात लय डेंजर झाले होते आमचे. तर इथं दर्शन वगैरे झाले एकदम सुंदर झाले होते. काय दर्शन वगैरे आपलं इथं मस्त झाले. तर चला आता आपण जाऊया, नाश्ता वगैरे करूया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तर आता बघा, गर्दी काहीच नाही. मगाशी आलो तेव्हा एवढी गर्दी, इकडं सगळं जाम झालं होतं, पॅक झालं होतं. चला पुढच्या
प्रवासाला सुरुवात करू पडते ना, इकडून जायचे लोणावळा घाटामध्ये एन्जॉय करू फुल. आपल्या भावाची R15 त्यामुळे भाऊ तर काय विषय नाही, आपली ऍक्टिवा भावाची R15 भाऊ काय ऐकत नाही, गोप्रो वगैरे लावलं मस्त हेल्मेटला. भावाचा पण युट्यूबला चॅनल आहे, जाऊन त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, रॉयल पाटील गेमिंग. भाऊ आपला गेमिंग वगैरे करतो, गेम वगैरे एकदम एक्सपर्ट आहे भाई, हिचा विषय खोल आहे. तर चला बॅग बघा, माझ्याकडे दिली आता बॅग ठेवणार कुठं, चला काय नाही ऍडजस्ट करूया, चला जाऊ पटापटा नाश्ता करूया, भेटू आपण डायरेक्ट लोकेशन वरती. तर मंडळी जेवायला थांबलो होतो आम्ही, जेवण वगैरे आमचं झालंय. इथं आमंत्रण म्हणून हॉटेल आहे, कुमशेदच्या पुढं आल्या कामशेदच्या पुढं आल्यावरती जेवण वगैरे केलंय आणि 2 वाजलेत. तर बघूया आज किती गणपती होत आहेत. शक्यतो आमचा विचार चालू आहे की मोरगावला जाऊन मुक्काम करायचा, नंतर मग सकाळी उठून सिद्धटेकला जाता येईल. आता आम्ही थकलोय बोलतोय, थकलो बिकलो काय नाही, आपल्याला 8 गणपती पूर्ण करायचे आहेत. तर चला परत एकदा प्रवासाला सुरुवात करूया. तर थेऊरचा चिंतामणी या ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहे, गाडी वगैरे पार्किंग केली आहे आणि माझ्यासोबत जो मित्र आला होता त्याला थोडासा त्याची तब्येत बिघडल्यामुळं तो रिटर्न गेला आहे. तर इथून पुढं मला एकट्यालाच प्रवास करायचा आहे, तर बघू कसं काय होतं आहे. मला तर आता रात्री मुक्कामाचं वगैरे कसं काय नियोजन करावं लागेल, तो तर गेला आता मला एकट्याला जावं लागेल. तर चला जाऊया बघूया आता या मंदिरात किती गर्दी, लवकरात लवकर जर केलं तर माझ्या आत्या इथंच राहतात, जर झालं लवकर तर त्यांच्या घरी जातो मी संध्याकाळी मुक्कामाला, मग तिकडून रांजणगावला मला जाता येईल. तर बघू कसं होतं आहे, लवकरात लवकर जाऊ, आता इथं किती गर्दी आहे काय माहिती नाही. तर जाऊ पटापट आणि दर्शन घेऊया. दर्शन वगैरे करून आलो, गर्दी होती खूप, अर्धा तास लाईनीला उभं राहिलो, गर्दी होती त्यामुळं काय थोडं लेट झालं मला. आता इथून निघूया आणि तिथं मी विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की राहण्याची वगैरे सोय आहे, तिन्ही पण क्षेत्र त्यांच्या अंडर येतात, त्यामुळे ते म्हटले बिंदास तुम्ही जावा आणि संध्याकाळी 10 वाजेपर्यंतचा टायमिंग आहे, लवकर जा गेलात तर तुम्हाला तिथं राहण्याची सोय भेटेल. त्यामुळं आपण पटापट आता निघूया इकडून. चला तर मग आणि 138 किलोमीटर महडपासून इथपर्यंत आलो, तर इथलं दर्शन झाले. आता इथून आपल्याला जायचं आहे मोरगावला, तर मोरगाव इथून काहीतरी 60 ते 62 किलोमीटर आहे. तर त्या प्रवासाला आता सुरुवात करूया, चला तर मग. दर्शनासाठी आलो होतो आणि मोरगावचं दर्शन झालं आपलं. तर मोरगावला एवढी काही गर्दी नव्हती, 15-20 मिनिटांमध्ये दर्शन झालंय आणि आता निघालो आहे सिद्धटेकला. तर बघू सिद्धटेकला जाऊन कसं काय होते, तिथं जर राहायची सोय असेल तर थांबूया तिथं. मी थेऊरमध्ये विचारलं होतं की तिथं राहण्याची सोय होईल का, ते बोललेत की मोरगावचा आणि सिद्धटेक थेऊर तिन्ही पण एकाच्याच अंडर येतं. तर बघू तिकडं जाऊन कसं काय होतं ते, काही काही ठिकाणी कॅमेऱ्याला अलाउड नव्हतं तर व्हिडिओ काय काढता आले नाही. तर आता निघूया आपण, अंधार पडायच्या आधी आपल्याला सिद्धटेकला पोचूया जेणेकरून परत रात्रीचा आपल्याला प्रॉब्लेम नको व्हायला. तर चला पटापटा निघूयात आता.
तर आपण आता लास्टचं मंदिर आहे सिद्धटेक, सिद्धटेक मंदिरापाशी आता आपण आलो आहे. बराच वेळ गेला, रात्री झाली, आता खूप जाऊया पटापट दर्शन करूया आणि रूमची सोय बघायला लागेल. लवकरात लवकर जाऊन बघू. शुभ सकाळ मंडळी. तर आपली आंघोळ वगैरे झाली आहे आणि मी तयारी वगैरे आवरून वगैरे सगळं ठेवले, आता जाऊया आणि आरती चालू आहे तर जाऊन पटकन आरती वगैरे घेऊया. आणि काल रात्री मला पालखीचं दर्शन घेता आलं, त्यांना मी विचारलं तर त्यांनी सांगितलं की 6 महिन्यातून एकदा ही पालखी असते, गणपती ज्यावेळेस बसतात त्यावेळेस आणि आत्ता एक. तर मग काल रात्री मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस ती पालखी निघाली होती, तर मला दर्शन वगैरे घेता आले. तर चला मग आता जाऊया पटकन दर्शन वगैरे करूया आणि लगेच निघूया आपण. चला तर माझं दर्शन वगैरे सगळं झालं आहे आणि मी निघालो आहे, गाडी वगैरे रेडी आहे, तर चला निघूया पटकन. मी रांजणगावला पोहोचलो, आता गाडी वगैरे पार्किंग केली आहे. बघा व्ह्यू कसा येत त्याला. तर चला मंदिरात जाऊया, बघू किती गर्दी आहे काय वगैरे. जास्त गर्दी नसायला पाहिजे, पटकन दर्शन करून जाऊ. दर्शन वगैरे झाले रांजणगावचं आणि रांजणगावला काही एवढी गर्दी नव्हती, थोडीच गर्दी होती, त्यामुळे लवकरात लवकर दर्शन झालं आहे.
आणि आता जाणार आहे ओझरला, तर जाऊ ओझरला आणि इथून 60 किलोमीटर ओझर आहे आणि मी सकाळी आलो सिद्धटेकवरून 80 किलोमीटर होता. महाराजांनी तिथले मला सांगितलं एक रोड की ह्या रोडनीमधून जावा, तर त्या रोडनी मी आलो. पण तो रोड काय थोडासा खराब होता, पण काय नाही आलो आणि दर्शन वगैरे झाले ना तर निघालो. आता आपले टोटल 6 गणपती झाले, अजून 2 गणपती राहिलेत. तर जाता जाता गावाला पण जाणार आहे जाता जाता, तर चला मग जाऊया आता. तर ओझरला आता आलो आहे बघा, तर पोचलो आहे मी आणि लोकेशनचा व्ह्यू बघा मस्त आहे एकदम. तर इथून आता मी गाव माझं इथून 7 किलोमीटर आहे आणि ह्या गणपतीला मी मुंबईवरून आलो कधी तर इकडे येतच असतो, त्यामुळं मी ह्या गणपतीला आलेलो आहे आधी खूप वेळा. आणि हा व्ह्यू बघा मस्त आहे इथून. आणि ह्याच्यानंतर लेणेद्रीला जाणार आहे आणि लेणेद्री माझ्या घरापासून 7 किलोमीटर आहे आणि इथून 15 किलोमीटर आहे, इथून घर 7 किलोमीटर आहे, म्हणजे टोटल 15 किलोमीटर लेणेद्री आहे. तर बघू कसं काय होतं, आता इथून दर्शन वगैरे करतो. गर्दी तर मला काय वाटत नाही, गर्दी आहे म्हणून इथं. तर चला जाऊया आतमध्ये आणि गणपती बाप्पाच्या पाया पडूया. ओझरचा विघ्नहर गणपती, तर चला जाऊ आता. मंडळी आता मी पोचलेलो आहे गावाला, घरी आलो आहे आता आणि जरा गाडीला थोडंसं पाणी बिणी मारतो म्हणलं, जरा गाडी थंड होईल आपली आणि जेवेपर्यंत तेवढी जरा गार होईल, जरा पाणी बिणी मारतो तिच्यावर. तर गाडी वगैरे धुवून झाली आहे आणि आता जाऊया घरा. तर बघू जेवायला काय केलं, काय म्हणते आजी काय बनवले जेवायला. ही आहे माझी आजी, पप्पांची मम्मी. हाईट बघा एवढी छोटी हाईट आजी. तर जरा फ्रेश विश होतो, चला भेटू आपण जेवण झाल्यावर डायरेक्ट. तर चला मंडळी आपलं आवरून वगैरे रेडी झालोय सगळं, गाडी वगैरे पॅक केली आहे मस्त, मध्ये सामान वगैरे घेतलं आहे आजीने, भाजीपाला वगैरे दिलाय. तर आता निघूया लेण्याद्रीला जायला. आपल्या इथून आता घरापासून 7 किलोमीटर वरती आहे, थोडा आराम वगैरे केला, जेवण वगैरे केलं आहे आणि जाऊ आता लेण्याद्रीला पटकन. आणि तसंच तिकडून मुंबईला महाशेष घाटाने जाऊया आणि महाशेष घाटचा व्ह्यू पण आपण घेऊया संध्याकाळी जाताना, मस्त सनसेट वगैरे बघायला भेटन. तर चला निघूया आता, बाय बाय काकी, बाय बाय बाबा, बाय बाय बोलतोय. इकडं बघा इकडं इकडं असं करा, बाय 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 बाय. चला तर मग सुरुवात करूया परत एकदा प्रवासाला. तर फायनली आपला हा शेवटचा गणपती राहिला अष्टविनायक मधला लेण्याद्री. तर बॅग वगैरे मी खालीच ठेवले कारण की इथं आल्यावरती
माकड वगैरे बॅग वगैरे घेतात वडून, त्यामुळे पिशवी वगैरे काही आणली नाही. तर चला जाऊया वरती. हो कसं काय. आणि तर पूर्ण वरती आलो आपण आता गडा. तर स्टार्टिंगपासून एंडपर्यंत 300 ते 350 पायऱ्या आहेत. आणि हा एकच असा अष्टविनायकमधला गणपती आहे की जो डोंगरामध्ये आहे. 300 ते 350 पायऱ्या चढायला खूप दम लाग आहे. तर चला आता जाऊया मंदिरामध्ये आपण. शिवनेरी किल्ला पण दिसतो तुम्हाला, दाखवतो बघा. हा शिवनेरी किल्ला बघा, इथे माझं गाव आहे. वरून सगळं दिसतंय बघा, इथून पूर्ण एरिया, पूर्ण जुन्नर तालुका. फायनली आपलं अष्टविनायक दर्शन पूर्ण झालंय. आणि आता मी घरी आलो आहे. आणि येता येता शेफाट्याला खूप ट्रॅफिक होती पूर्ण. आता जेवढं 2 दिवसात कंटाळा आला नाही तेवढं आत्ता मला गाडी चालवताना कंटाळा आला. एवढी ट्रॅफिक होती पूर्ण जाम. गाडी अर्धा पाऊण तास तर जागेवरच होती. काय माहिती नाही तिकडं प्रॉब्लेम असतो. तर जाऊ द्या, काय विषय नाही. तर ही ट्रिप 2 दिवसाची होती आणि फुल एन्जॉय केलाय. तर काही काही जागी तर व्हिडिओ काढायला भेटत नव्हता कारण की कॅमेऱ्यांना अलाउड नव्हता. तर काय विषय नाही, नेक्स्ट टाईम आपण ट्राय करूया. आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.